श्री गणेशाय नमः। जय जय जी रुक्मिणी मरेवाला तटव्यारा देवा वरद पाणीधरा दास बनूंच्या मस्तकी तू भूपांचा भूपती अवघी साजी तुझ्या हाती मग माझी म्हणजे ती करायची मंडळीस माझे पाप ताप दहन करा कृपा कृषाली करून राहो आनंदी सदा मन तुझे भजन करावे या तंत्र केल्यास वृद्धा तुला लागेल दोष खऱ्या तोराने आपण बट्ट लावून घेऊ नये म्हणून श्यामसुंदरा राही रुक्मिणीच्या वरा पांडुरंगा परम उदारा माझी इच्छा पूर्ण करी असो समाधीस्थ झाल्यावर शेगाव साधू वरा म्हणून लागले नारी नारे आता कांद्या शेगावी शेगावीचा ज्ञान बसती असता गेला निश्चित आता का तेथे माती राहिली आहे निवड समुद्राचे आटल्या नीर व पुष्प तरुचा गेल्या भर कोण त्याचे करणार कौतुक आहे जगामध्ये आता केव्हा शेगावर तर करण्या इतकी निमित्त देव नसता देवा रक्त माळा बांधणे व्यक्तची असे कित्येक बोलती परिती असे साच भ्रांती महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया जेवी इंद्राणीचे तिरी ज्ञानेश्वर समाधीस्थ झाली ते भेटले परी तेच ठाई भाविका त्याची शेगा मात्र श्रीगजन स्वामी समर्थ ऐसा जयंचा सिद्धांत दर्शन त्यांना तेथे होते त्याविषयीची एक कथा सांगतो मी येथे आता गणपत कोठारे नामे होता एक भाविक ग्रस्त हा राहिली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा नित्याने म्हणता त्याचा दर्शनाचा श्रोते हो असं म्हणजे प्रति दिवशी यावे त्याने माझ्या सिंग रेसोने समाधीपासी स्तवन करावे एक निष्ठे एकदा असे वाटले त्यास अभिषेक करून समाधीस उद्याच्या विजयादशमीस ब्राह्मण भजन घालावे केली सर्व तयारी अभिषेकाची साजरी शिदा मठाभितरी झालेला मोठ्या प्रमाणात ते कांता म्हणे व प्राणानंदे तुम्ही काय करता हा मी तुमच्या आता खर्च करण्याच्या बाबतीत उद्या विजयादशमी म्हणून पोराबाळांचे कपडे अलंकारात असे करून घ्याल काहीतरी हे अभिषेक ब्राह्मण भोजन हे वरचेवरींना योग्य करणे म्हणजे आपण ईश्वराने चार पोरे पाळे होत फुटका मणीना अंगावरती मी लंकेची पार्वती गृहस्थाची एका रीती संचय करावा धनाचा हे गांधीचे भाषण गणपतरावांना रुचले जाणं तो म्हणे प्रपंच म्हणे श्रेष्ठ परमार्थ वाटे मला तोच त्याच्या कांतेचे स्वप्न पडले रात्रीचे ओघेनाच्या पतीचे तो करतो ते करू दे त्या तुझ्या बापाचे काय जाते सांगसाचे प्रेम अशाश्वताचे वेडे हे बाळगू नको यामध्ये ना काही सार धन मुचे भूमीवर येते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य त्याच्यासाठी वेचिता धन ते न जाय अनाठय पेलेल्या बीजापरी त्याची स्थिती होते खरी म्हणून सांगतो तुला परी अर्थात करू नको शत्रून स्वप्नास सांगती झाली पतीस त्याने गणपतरावास हर्षदाला विभूदव आणि काही प्रत्यंतर महाराज येथेच साचार सोडून द्यावा तुमच्या आजपासून काही झाली म्हणजे बाई कोणाची धन दौलत कोणाची तुला ही चिंता त्यांची त्यावगे समर्थांचे असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही गेला अत्युत्तम या गणपतरावाची निष्ठा समर्थ परिसाची जगली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून लक्ष्मणाने जांजळला ऐसा तरुण एका वेळा पोरी बंदरावर आला तो इतका सांगतो काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत हा समर्थांचा होता फक्त पहिल्यापासून विविध घरच्या काही कटकटीने वैद्यात त्याच्या घेतला म्हणे काही व्यापार संबंधाने आला होता मुंबईच असो बरी बंदरावर लक्ष्मणाला जाया घरी तो आकडीच्या धक्क्यावर एक भेटला परमहंस आजन भाऊ उंच बांधला दृष्टी नासक असे सदा ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी तो बोलला लक्ष्मणास तो गजाननाचा आयसा शेषा ऐसे असून आकाश का होतोस कळे ना तो आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीस खरी चारशे पानांची तयारी करून उमरावतीला बपारा पेटकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आणि मना पुत्र शोक बापटाशी झाला असून प्रसाद असे तो तुझ्या घयाशी आला होताना सांगते पेटकराचे ब्राह्मण भले सांग कशाने राहिले अरे गजानन स्वामी गेले त्या उभय त्यांच्या स्वप्नात उद्देश करून दोघास आणि जेवते प्रसादास हे कैसे विसरला अस सांग मला येवेळी कोणीच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण म्हणे असा कोणी काही कळत नसे लक्ष्मणी त्या संन्याशाला आदरे नमस्कार केला तो पातापाता गुप्त झाला बोरीबंदर स्टेशन असी मग लक्ष्मण येऊन घरी बापलाच्या पहिल्या परी प्रतिवर्षी आपल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला अवधू जयराम खेडकर असे दाहीत साहित गावासी भेटते झाले पुण्यराशी संन्याशाच्या वेशाने
एक माधव मातंग जोशी कळंबक पासून ग्रामवासी आला मोजणी करायची जमिनीची शोध. हा सरकारी नोकर होता, रेव्हेन्यू ऑफिसर. त्याचा गजानन साधूवर पूर्ण होता भरोसा. दिवसभर मोजणी केली, पुढे त्या शिक्षा झाली. अस्तमानाच्या समाधी शेगावर जाण्याची. आज गुरुवारचा आहे दिन, घेऊ समर्थांचे दर्शन. ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायला, जोड आपली वेगळी दमली जाऊ शेगाव लागली. रात्र तिथे काढून येऊ सकाळी परत पुन्हा. तरी तो शिपाई कुतुबुद्दीना बोलायला कर जोडलं. आपल्याला मारू याचा विचार करावा. मला नदीला पाणी मिळे आहे, थोडक्या आता गे पायी पाणी गोडू झाले म्हणून केली विनंती. जोशी म्हणाले त्यावर, अरे आता मग नदी पार जा, दमडी करी तयार. मी सबबी सांगू नको. शिपाईने जोडली दमडी, आला लगेच घेऊन जोशी आज पैसांनी जाऊ लागली शेगावा. दमडी घातली नदीत, तो पाणी आले अकस्मात. जाणे पहिल्या तटाप्रत अवसरही राहिला. जंजवात बाळाला कडकडत करीच्या मला मन नदीला पूर आला. क्षणा माझी भयंकर. मी एक वर्ष मुसळधारात जंजवात सुटला खरा. शेतकऱ्यांच्या चपरात उडू लागला. मग शिपाई म्हणे गुतुबुद्दीनं, साहेब येथे चाले मरण तुम्हाला उपाय जसे आता नसे. तरी माधव मातंड जोशी घाबरे झाले निज मानसी. बाहू लागले समर्थांचे करुणायुक्त वचने. हे समर्थ गजानन क्षणाच्या करी प्राण. अशा संकटी तुझ्या विना प्रार्थना न कोणी आम्हा ते कथा ऐकिली पुराणात. जहाज पडता समुद्रात त्या संताने देऊन हात रक्षण केले सर्वस्वी. तुही संत सामान्य ब्रह्मविद्या करुणा घन तरी आमचे रक्षण येऊन या पुरामध्ये. दमडीत आले जीवन बैल गेले घाबरून. मग जोशी पुढे म्हणा बोलते झाले शिपायस. तो आता मागे सर औरियाचे भजन कर. तेच ते तिला आपण पार त्याची चिंता करू नको. जोशी म्हणाले समर्था अगद आहे तुझी सत्ता. वाटते ते करी आता तारी अथवा मारी अम्मा. कासरा दिला सोडून दोघांनी मिटले नयन. तो काय घडले वर्तमान ते आता पर्यसा. ऐशा महापुरातून पहिले थटा पावली दमडी उभी राहिली एवढी सडकेवरी शेगावच्या. ऐसा प्रकार पाहता आनंदले उघडता. पहा केवढी अगाध सत्ता आहे अवलिया बाबांची. पुरा माझी रक्षण केले निज भक्तांना मिळू दिली. जोशी शेगाव प्रती आले एक घटका रात्री सर. वंदन केले समाधीला पालखीचा पाहिला सोहळा. दुसऱ्या दिवशी बहुत केला दामदर्मा जोशाने. बाबूच्या पासे ब्राह्मण भजन घालण्यास काही रुपये ती हर्षी जोशी भेट झाले. साकले कथिले वर्तमानला बाबू बाबू हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्यासम. काकी मला गरजा नाही का जरुरीचे पाणी. ऐसे सांगून लवलाही जोशी गेले निघून. एक यादव म्हणे सुभेदार होता हिंगणीचा राहणार. हा कवितेचे व्यापार वरडत कापसाचा. या सेकेसाठी मला 10,000 तोटा आला. त्या चिंतेने क्षीण झाला काही नाजूकचे मानसी. परी व्यापार सोडले ना चिंता मनीची जाईना. फायदा काय होईना त्याच्या मनाप्रमाणे. फायद्यासाठी खटपट करणे नाना प्रकारे साजिरी. स्वस्त नामस्ते व्यापारी रात्री सदा प्रयत्नात. हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त. उतरण्या गेला घरात विनायक असे करायच्या. तू इतक्या तेथे आला एक भिकारी बुधव भला. भिक्षा काही मागण्याला असे घराच्या घरात. पोषक अवघा मराठी करा म्हणजे भव्य कठी. डोईस होती टोपी मोठी बनातीची मळकट. कपवाईने शरीर कापत होते वरच्यावर. त्याचप्रमाणे असे कर चिंती परम कोपळे. जा बेटा माझ्या घरी तेथे वेळ भिक्षा करी. नको जोडूस पाहिजे ओसरीचे वेळा. अरे बोल त्यांचे भिक्षा करी ना मानिसाचे. येऊन वरती ओसरीचे यावा सन्निध वैसला. घाल भिक्षा काही तरी असे म्हणून पुढे त्यांनी भिक्षापात्र भिकारी यादव सुभेदारच्या. यादव म्हणे मनात भिकारी लोणचे भरते नको म्हणत असत. हा बेसरा येऊन त्याचे पाहत न्यावी ना. तरी तो हसला गजानन सुभेदारा कारण शेगावचा राजयोगी. दृष्टीस तेज अत्यंत स्वरित त्यांच्या परिसत्य. फरक येतुकाचा होता त्या तर कंप होता तो मुला. तेज मुद्रा कोणाने होते समर्थाप्रमाणे. ते कोण ऐसे म्हणे सुभेदार निज चित्ते. हा जरी मानू गजानन तरी ते गेले समाधीस्त होऊन. आता मला कोठून पडतील आमच्या दृष्टीचे काही असो. पैसे दोन देऊ भिकाऱ्या कारणाची गजानन समजून पोहापोह त्याचा नको. पैसे घेतले भिकाऱ्याने आणि काही दही म्हणायची गजानना कारणे शनिवार गोळाची. तेव्हा ते कसे वच्चे वन ते मी नाता मानणार. तोटा 10,000 तुझा व्यापारी आला ना त्याचा विचारात तरी करून ते काहीतरी रुपये मधला लोकांनी काढ बाकी खिशातून. पैसे भिकारी बोलता सुविधा झाला देता काही रुपये तत्पता बाकीचे काढून. भिकारी म्हणे ते अवसरी संतुष्ट मी इतक्यावर येत नाही. दे लवकर आणखी रुपये काही मला. पुन्हा रुपये काढले भिकारीचे अर्पिले. तो इतक्यात घरात गेले विनायकराव असे कर. यादवला एकटा बसला होता असे करायच्या ओसरीला. ते पण बोलला सुविधारसी येणे दिली. संशय गजाननाविषयी का घेतो चित्ती पायी. कपडे काढून उभा राही माझ्या पुढे ये वेळा.
तुझा अवघ्या अंगावर दृष्टी पडू दे एक वार माझी. तेने उगळी दूर व्याधी तुझी यादवा. तो मधला मुलापरी गावेला जसे अंतरी असे म्हणून पाठीवरी हात फिरविला त्यांनी. फिरविला नख शिकांता करून त्याने हात त्वानी इतक्यात असेल करो असलेला रुपये घेऊन भिक्षेकरी गेला बागाच्या बाहेरी. यादाने भोवतापुरी तपास केला गावात. परीनं थांबे लागला. शेवटी त्यांनी निश्चय केला आहे सापड्या चित्ताला की हा असावा गजान. सुभेदार म्हणे मानसी हे समर्थ असल्या आज दिवशी फायनली व्यापारासी काहीतरी निसंशय. तो सुभेदाराच्या गाड्याला कापसाच्या विकाव्यासाठी सध्या वर्ध्याच्या बाजारी विक्री होता किंमत येती झाली तयार होत. त्याने यादव चित्तात समाधान पावला आणि निश्चय असा केला जो भिकारी भेटला तो आता समर्थ व्हायला श्री गजानन योगी राज. समर्थ आपल्या भक्तांची रक्षण करते अहर्निशी. निष्ठा मात्र त्यांच्याविषयी दृढतर पाहिजे मनात. भाऊ राजाराम कवर खामगाव होता डॉक्टर. त्याची तेलाव्यावर बदली असे दारी म्हणून तेथे जाण्याला खामगावनं निघाला. सहकुटुंब मठात आला. घ्या श्रीचे दर्शन गाडी केली. तेलाव्याची तयारी केली. नेमण्याची वेळ अस्तमानाची असते झाली ते वेळा. बाबू मठाधिपती तो त्या बोलायला येणे दिले. अहो ऐका माझी विनंती. प्रसाद घेऊन जावे तुम्ही. तुम्ही आजपर्यंत गेला नाही तो उपोषित. आज ऐसे विपरीत कहो म्हणे आणले. या तुम्ही हे लेखी पाहता हे आणावे मनात. कवर सांगले त्या प्रत मला निकड आहे. आज रात्री प्रसाद घेतो. मागल्या रात्री निघून जातो. नसता आला मला तो तुम्ही न करायला काय बोलल्याप्रमाणे निघाला. तेलारसे डॉक्टर मला घेऊन मला माणसाला दमणे माझी बसून रात्र ती अंधारी महाभयंकर साजरी वाटे निशा शोक करी मी ज्या पतीच्या वियोगी. तो चमत्कार याचा झाला. तेलाराचा रस्ता चुकला. कोणी न भेटे पंथाला विचारावे कोणा जरी. गाडी अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूस काठेफार. गाडी मी काठावर एका भव्य तलावाच्या म्हणता झाला. गाडीवाला साहेब रस्ता आहे चुकला. हे ऐकून कवरांना आश्चर्य वाटले. मानसी खाली उतरत पाहत तो अवघे दिसले विपरीत. अपशब्द बोलायला बोलतो तो त्या गाडीवाल्याला. तू तेलाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली जाणार. मग यावर नामा कसे सोडले. अर्धा दारू प्यायला म्हणून हा रस्ता चुकला. वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग बजर. तेलाऱ्याचा रस्ता थोडा आम्ही हमेशा बघतो साचार. मग आण मगावर गाडी कशी आली तुझी. असे कवर बोलत हा गाडीवाला जमी आता काहू म्हटल्याशिवाय देतो. मी ना अपघात केला की मी हमेशा भाडे करतो. तेलाऱ्याहून येते तो वाटेल तेव्हा गाडी हाकतो. रस्ता अवघा माहीत माझा. बैलांना कोठे मिळेल तिने तेथेच आले. त्याला पत्ता स्तब्ध झाले. हा ना रस्ता तेलाऱ्याचा. मग कवर समजला मनात हे समर्थांचे आहे कृत्य. प्रसाद घेतल्या विरहित काके मी निघालो. बाळभाऊंच्या विनंतीला मी नाही मान दिला म्हणून माझा रस्ता चुकला. आता वाट कसे कशी. हे भयंकर कानन येथे बचित राहता कोणा गजानना तुझं वाचून रक्षण मजे करेल. तो त्याच्या दुसऱ्या बाजूला घांगर माणचा आवाज झाला. डॉक्टरांच्या काली पडला. त्याला थोडा धीर. गाडीवर असली म्हणे कवर रस्ताने फार दूर. या चवलीचा सुमान धरून गाडी हान आता. ते त्याने एकीले काक्या उपट्या मधून नेले. नीट रस्त्याला लागले आपल्या गाडीचं. हम रस्ता लागता बोली डॉक्टरांनी चौकशी केली. त्याच्या परी समजली गोष्ट त्या कवरात. हे शेगावचे शिवार आहे अजून साचार. मग म्हणाला डॉक्टर शेगावी परत आता. सूर्यदेवच्या समयाला शेगावाची कवर आला. दत्तात्ता बाळाबाबूला केलं सर्व निवेदन. मग बाळाबाऊ म्हणाले हे सास बरी झाले. बतीपतीनं जाऊ तिथे समर्थन येतो मासं. आज प्रसाद ग्रहण करा. उद्या जाऊ तेला करू नये कधीच खरा प्रसादाचा इतकार. समर्थांचे तुम्ही भक्त म्हणून तुम्हा आणले परत. मानवाचे अवघे वेद सिद्धी जाणे अशक्य. संतांचे जे असे मन तेच एक घडवले. भरोसा त्यांचे चरणी ठेवून स्वस्थ असावे. दुसऱ्या दिवशी प्रसाद असे घेऊन गेला तेलार असे. आता पुढील गोष्टीचे अवधान द्यावी श्रमाते. एक रतनसार आम्ही नर होता जातीने भावसार. त्यांचा मुलगा देनकर होता एक वर्षाचा. त्याचे सोबडीचा रोग झाला. कोणी मग ती सटावला. बालक अवघा सुकून गेला. रक्त न गेले अंगात. दिसू लागली अवघे आणि वरती नुसते कातडे. वैद्यातले बडे बडे परिणाम झाला उपयोग. मुलगे रडता राहीना दूध पाणी घेईना ज्वर मुळी सोडीना पाहतायच्या तरुते. वैद्य म्हणते रतनसा असे आता औषध देई असे. हा तुझ्या हाताशी लागणे आहे अशक्य. शक्य शक्य विचार सुनने करावा निरंतर. उगीच पूल सागरावर बांधाव्या जाऊन ऐसे ऐकून रतनसा रडू लागला. ढस ढसाक्षणी विचार त्याने ऐसा केला आपल्या मानसी. तेव्हा ते मी मरते बोलून माझे आता साचार. पाहू करून एक वार उपाय शेवटचा. दिनकराचा अंत काळ आला होता. अति जवळ घरची माणसे सकळ लागली. श्रोते रडाव्या.
हातपाय गारदले, नेत्र त्याचे मंदावले, मंडळाचे सोडिले, ठिकाण पाहणारे ऐशा स्थिती माझारी रतन साने पुत्र करी घेऊन ठेविला असे बारी नेऊन या समर्थांच्या आणि केला तसे नवस पुत्र माझा उठला शेगे वाटेल तुम्हास मी 5 रुपयांची तुम्ही पावले अवघ्याला त्याचा अनुभव द्यावा मला मी आई आपला माझी उपेक्षा करू नका माझे मूल फार तर तुझ्या जरी झाले मृत तरी अवघ्या मरणात तुझी उठणार चक्की अमृतपरी तुझे चरण आले सांगत अम्माजन हे स्वामी गजानन कृपा करा या बाला पुत्रानं माझा उठला तरी मी डोके फोडी पायामधी तुझ्याच निर्धारी ऐसा निश्चय मनीचा अमृत तुल्य तुझी दृष्टी त्याची करावी आदरुष्टी नको करूस मला कष्टी महापुरुष गजानन त्यास काही वेळ झाला तो प्रकारचा म्हणून आला मूल आता पायला हलवावे लागले नाड्याची ठिकाणी रुदन करू लागले जाणी तो प्रकार पाहुणे लोक सारे आनंदले समर्थ कृपा झाल्यावर राहील कोठून त्या दर सूर्याच्या समोर तमाचा तो पाळ नसेल दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत अर्थात दिनकराला महाराजांनी आयुष्य वाढवून दिलं तरी पण फक्त 5 वर्षाचं आयुष्य दिलं 6व्या वर्षी दिनकर पुन्हा यमघरी गेलेला आहे त्यामुळे महाराजांनी त्याच्या समाधानासाठी 5 वर्षाचं आयुष्य फक्त त्याला दिलेलं आहे दिनकर थोडे दिवसात होता त्याला पूर्ववत नमस असला श्रद्धायुक्त तो फळे हा न्याय असेल दादा कोल्हटकरांचा पुत्र राजा नावाचा आई प्रसाद समर्थांचा संत कृपा अमोल करे कन्या रामचंद्र पाटलांची चंद्रभागा नावाची ज्वान 18 वर्षांची लाडेगाव सासरचे हे असतं गरोदर प्रसंगाला दुर्धर प्रसूतीची वेळ फार कठीण स्त्री जातील लाडेगावना माहेरी चंद्रभागा आली खरी प्रसूती स्थळ निर्धारी जनरीतीप्रमाणे मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती तो चंद्रभागेवरती ज्वरे अंमल बसविला तो त्या नवज्वर थकून गेले डॉक्टर औषधोपचार केले फार आपल्या मुलीस पाटलांनी थोडाभर गुण आला व्याधी तितक्या मुक्ता झाला बरी नव्हता नाहीच झाला नामशेष देहातून चंद्रभागा आधारी पडू लागली वरच्यावरी एकदा अकोल्या नेले खरी औषध तिला द्याव्या वैद्य विधाने नाना करती कोणी न संग्रहणी बोलती कोणी वैद्य ऐसे म्हणती क्षय झाला मुलीस या मी एकच ऐकायला नाही वेळी लागला मग पाटलाने विचार केला आता वैद्य गजानन तर अथवा मारोयसी अंगारा डावा प्रतिदिवसी तिथे द्यावे प्यावायसी समर्थांच्या पायाचे पिता मोठा निष्ठावंत समर्थावरी अवघा घेत हळू त्या पोरी प्रत गुण येता झाला तिला उठत नव्हते शय्येसी ती झाली दर्शनसी पायी चालत मठासी हे महत्व अंगाऱ्याचे निष्ठावंत ज्याचा भाव तयासी भावे देव उपासपदी भाव उपासके ठेवाव रामचंद्राचे अंगण जनकाबी सुलक्षण परी दैवयोग सुटेना तो भोगल्या वाचून वाताचा धारा विकार जनकाबी साचार कोण दुखे वरच्यावर काही उपाय चालेल औषध येतात दबे वाता पुन्हा उठे पूर्ववत ऐसा क्रम दिवस बहुत चांगला होता श्रोतेव त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावरी मेंदू बिघडला निर्धारी गेली जाणीव मावळून वेळपरी करावी वाटले ते बोलावे कधी उपाशी निजावे कधी बसावी जेवत कोणी म्हणते लागले भूत कोणी म्हणते रोग सत्य काही बदू लागले ते तर करणीचा प्रकार असेल कधी जितके असते जमेदार त्यांचे असते वाकडे फार दुबळा आपला दाबी जोर चेटोकरणी करून या औषध उपाय भक्त केले जाणतेही आणविले गंडे बहुत बांधले करी जनकाबाईच्या पाटीलदारचा श्रीमंत तो सापडला अडचणीत म्हणून येत्या झाला ऊत अवघ्या त्या दाबीकाना कोणी अंगात आणले वेळाचे निदान करावे काही ते सांगावे धनास तो पाटाला तो विचारा साधे करी कांता बन होईपर्यंत विचार त्याने अखेरी ऐशारी ती ठरविला आता वैद्य गजानन जाणता आता गजानन देव ऋषी आता गजानन तुझे वाटेल ते करू माझी बायको सुने त्याची भावना माझीसाठी आता अन्य उपायची गरज नाही आम्हाला तू त्यापासून प्रातकाळी करीसान मठामध्ये जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीसी ते तिने पतीचे वचन सर्व थैव केले मान्य समर्थ समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा गेल्यान त्या मात्र वाया दया आली सद्गुरु राया वात्मिकार जाऊन या निर्दोष ती झाली खरे खरे संतांची सेवा न जाई वायासाठी परी निष्ठा मानवाची जगणे तेथे अशक्य समर्थांच्या नंतर बाबू गादीवर बसले त्यांचे चमत्कार काही थोडे झाले हे वैशाखबद्दल षष्ठीसी शेगावी गेले वैकुंठासी त्यांच्या मागून गादीसी बसले येऊन नारायण
नारायण बाळभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायण स्वप्न पडले. मला सांगायचं असं होतं, हा नारायण म्हणजे तुकाराम शेगावकरांचा मुलगा, तुकाराम शेगावचा तुकाराम कोकाटेंचा मुलगा नारायण असा बऱ्याच जणांचा समज असतो. तो कारण तो नारायण पहा 1912 म्हणून तो महाराजांच्या सेवेत त्यांनी अर्पण केला. तो नारायणच हा नारायण नाही, नारायण महाराज आहेत की काय असा बऱ्याच जणांचा समज असतो. तर हे नारायण महाराज वेगळे, हे नांदुरेचे महाराज आहेत, त्यामुळे हे नारायण वेगळे, तुकाराम कोकाटेंचा मुलगा नारायण तो वेगळा आहे. तर बाळभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायण स्वप्न पडले नांदुरे जाणे झाले. ते थोडे सांगतो, हे माई नारायण तो शेगावास करी दमना रक्षण्या भाविक जनाना ऐसे मला वाटते. ऐसे स्वप्ने सांगून निघून गेले गजानना म्हणून आले नारायण शेगावा माझा. काही दिवस यांनी अधिकार चालवल्या ते ठरले. यांची समाधी झाली पाणी चैत्र शुद्ध षष्ठीला. पूर्व सुकृता वाचून संत सेवान घडे जाणे, संत सेवेचे महत् पुण्य त्या पुण्या पार नसे. श्री गजानन लीलेचा पार कधी न लागायचा, अंबरीच्या चांदण्यांचा हिशोब कोणा न लागे कधी. मी अज्ञान पावन मती नाही तिळभर, मग हा लीला सागर मुखी केवी बनलो. त्याने जे जे बदलले ते मी कथित केले. लेखणीने अक्षर लिहिले पण ते न तिचे सामर्थ्य, ती लेखणी ज्याच्या करी तोच अक्षरे काढी सारी. निमित्ताकरण होते करी लेखणी ती लिहावे, तसेच येथे झाले. मी लेखणीचे काम केले, लिहिते लिहिते स्वामी भरे श्री गजानन महाराज त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन येते. माझे मोठेपण काहीच नाही निघत. स्वस्ती श्रीदास म्हणून विरचिता श्री गजानन विजय नामी ग्रंथ आताला कळसा प्रत कळसा त्या पुढे असेल. शुभ भदू श्री हरे रापण वस्तू.